महाराष्ट्र में आए राजनीति भूकंप के बाद अभी भी सभी पक्ष अपनी अपनी राय दे रहे हैं जहां महाविकास अघाड़ी के नेता इसका विरोध कर रहे हैं तो भाजपा इसको मोदी के कार्य को देखकर लोग जुड़ रहे हैं ऐसा बता रहा है इस श्रृंखला में महाराष्ट्र में अपने पैर जमा रही भारत राष्ट्र समिति पार्टी के नेता ने भी इस राजनीति पर कहा कि ये महाराष्ट्र के मतदाताओं का अपमान किया लोगों ने जिन्हें विपक्ष बैठाया था उन्होंने सत्ता की राजनीति कर सत्ता का सुख भोग रहे हैं। वही बीआरएस के नेता ने कहा कि 2024 में महाराष्ट्र की जनता बी पार्टी को मतदान कर उन्हें सत्ता में बैठाएगी क्योंकि महाराष्ट्र के मतदारों ने सभी को सत्ता दी है परंतु सभी पक्षों ने धोखा दिया और महाराष्ट्र के विकास की वर लक्ष दिलेले नाही. इसलिए बीआरएस पार्टी महाराष्ट्र का विकास तेलंगाना के मॉडल पर करेगी ऐसा विश्वास बीआरएस नेता प्रवीण शिंदे ने जताया आहे. कालचा जो, काल जो भूकंप महाराष्ट्राचा जनतेचा या सर्व पक्षांनी अपमान केलाय. बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो. एकाच अडीच वर्षामध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतण्यात आली. ते महाराष्ट्राचा जनतेचा खरोखर अपमान आहे. मतदारांचा अपमान आहे तो. ज्या लोकांनी त्यांना मतं दिले त्या मतदारांचा अपमान आहे तो <paragraphs language> आता जनतेने गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे की तुम्ही ज्या विश्वासानं तुम्ही आपली सत्ता यावी म्हणून मत दिलं त्या जनतेचा अक्षरशः ह्या सगळ्या पक्षांनी जनतेला धोका दिला आहे महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला असं म्हटलं तरी चालते या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टीनं गांभीर्यानं जनतेने गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे जनतेने जर गांभीर्यानं लक्ष दिलं तर आता नुकतीच नव्यानं महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समिती ही नव्यानं महाराष्ट्रात आलेली आहे तर भारत राष्ट्र समितीकडे सगळ्या जनतेने गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केले त्यांना धोका मिळाला पण एक वेळा तरी अब्की बार किसान सरकार जो नारा घेऊन केशिया साहेबांनी जे महाराष्ट्रात था पाऊल थांब रुजवलेलं आहे त्या पावलाला पुन्हा जर गती दिली तर सगळ्या नेत्यांची वयवाट लगल्याश राहणार नाही हे यांना जनतेचं डेव्हलपमेंट किंवा जनतेच्या हिताचं यांना काहीही दिसून नाही राहिलं फक्त यांना आपल्या सत्तेवर कसं बसता येईल सत्ता कशी हातात घेता येईल यासाठी ज्यांचं लक्ष चालू आहे त्या सत्तेच्या व ओलाडाला पाहिजे जनतेच्या समस्या महागाईच्या समस्या डिझेल वाढ पेट्रोल वाढ बेरोजगारी वाढ किसानाच्या आत्महत्या याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आताही जनतेनं गांभीर्यानं लक्ष द्यावं की समोर जनतेच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही झाल्या पाहिजे बेरोजगारी आली नाही पाहिजे त्यासाठी जनतेनेच गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे जनतेच्या हातात आहे आता कालची जे महाराष्ट्रात घडामोड घडली हे आधी दुर्दैवी घडामोडी घडली महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी त्या आधारावर लक्ष ठेवून एकवे तरी जनतेनं भारत राष्ट्र समितीकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे जेणेकरून जे तेलंगणामध्ये जे डेव्हलपमेंट झालं मागच्या दहा वर्षात ते डेव्हलपमेंट महाराष्ट्रात आपण शंभर टक्के घडून आणू भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून के चंद्रशेखर राव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एन बी सी न्यूज क्री राजकुमार मोडके साथिजा देशमुख की रिपोर्ट